बीएमसीने विद्यार्थ्यांना वाटलेला टॅबचा कसा गैरवापर होतोय हे काही दिवसांपूर्वी झी मीडियाने उघडकीस आणलं आणि त्याचविषयी आपण बीएमसी काय कारवाई करणार हे जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत महापौर आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने बीएमसी याची दखल घेणार? नक्कीच, तुम्ही जे म्हणताय तो अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाही आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे आपण त्यामध्ये ती सुविधा नव्हती दिलेली आहे. परंतु तुम्ही जर म्हणत असाल, तुम्ही अहवाल पूर्ण सादर केलेला आहे, तर नक्कीच जर हे चुकीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई नक्कीच होईल. मी परत एकदा प्रशासनाला चौकशी करून मलाही त्याचे अहवाल सादर करण्याचे आदेश देते. स्नेहल मॅडम, जेव्हा टॅब देण्यात आले होते तेव्हा त्यामध्ये स्पष्ट असं सांगण्यात आलं होतं बीएमसीकडून पण आणि शिवसेना पक्षाकडूनही की त्यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर काहीही मुलांना करता येणार नाही, पण प्रत्यक्षात जर तुम्ही रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये विद्यार्थी मेमरी कार्ड टाकतायत किंवा त्यांना वेगवेगळे गेम जे आहेत ते खेळता येत आहेत, तर तुम्ही स्वतः याची पाहणी करणार का? नक्की, कारण आमचं अट्टहासच राहिला होता त्यासाठी की मुलांना इतर गोष्टी ॲक्सेस करता आल्या नाही पाहिजेत, कारण अभ्यास आहे की अभ्यास हा एकच त्याच्यामागे उद्देश होता. परंतु तुम्ही आता हे म्हणताय माझ्यापर्यंत अजून तरी आलेलं नाही आहे. नक्कीच असं होत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्याबद्दल प्रशासनाला आदेश आता मी सांगितल्याप्रमाणे आदेश देऊन चौकशी करून माझ्यापर्यंत तो अहवाल आला तर त्याच्यावरती नक्कीच काटेकोरपणे उपाययोजना केली जाईल. स्नेहलजी, शेवटचा प्रश्न की टॅब जे आहेत त्याची चार्जिंगची जी सुविधा आहे ती शाळेमध्ये नाही आहे, कारण अर्थात विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक टॅब जो आहे तो शाळेमध्ये चार्ज करणं शक्य नाही आहे, त्यामुळे शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांना घरी घेऊन जायला परवानगी दिली आहे आणि त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते यामुळे उद्भवले आहेत. तर याकडे तुम्ही कसं पाहता आणि आता टॅब वाटल्यानंतर जवळपास 22,500 विद्यार्थ्यांना आता टॅबचं वाटप झालेलं आहे, पण त्याचा फायदा होण्याऐवजी उलट त्याचं नुकसान जे आहे ते विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे, तर किती दिवसामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना यापासून हे करता येईल आणि तुम्ही उपाययोजना करणार किती दिवसात? एक तर माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या मुलांना विचारलं तर त्यांनी त्याचा चांगला वापर आम्हाला अभ्यासामध्ये होतोय असं सांगितलेलं आहे. परंतु आम्ही त्याच्यामध्ये ही एक सोय केली होती की चार्जिंगचं व्यवस्था आपल्या शाळेतच झाली पाहिजे, हे सुद्धा आमचं त्यामागे एक उद्देश होता की घरी न्यायला द्यायचंच नाही आहे, चार्जिंग सुविधासुद्धा आपण त्यांना शाळेमध्येच उपलब्ध करून द्यायची आहे. तर तुमच्याकडून मला ते कळतं की आज चार्जिंगचं पण त्यांना नाही आहे, त्यांना घरी जाऊन घेऊन जावं लागतं. अनेक जे ॲप्लिकेशन्स आहेत अभ्यासाचे ते एक्सपायर्ड झालेले आहेत, त्यामुळे ते अपडेट करता येत नाही कारण इंटरनेटची सुविधा अर्थात त्यामध्ये नाही आहे. तर त्या बाबतीत कशा पद्धतीने फॉलोअप बीएमसी घेणार? नक्कीच आज सगळ्याच मी पूर्ण अहवाल आता मागून घेणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलून नक्कीच याच्यावरती उपाययोजना आपण करून घेऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्लसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.